नमस्कार मित्रांनो, आपण वेगवेगळ्या बैलांच्या वेगवेगळ्या मालकांच्या मुलाखती घेत आलो आहे. आज विषय वेगळा आहे. खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यत ही एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम एका व्यक्तीनं केलं आहे. व्यक्ती लोकप्रतिनिधी आहे. भेटूयात या व्यक्तीला आणि जाणूया बैलगाड्या स्पर्धेचं नियोजन कसं केलं आणि हो ही स्पर्धा भारतातील मोठी स्पर्धा झाली. भेटूया त्या व्यक्तीला आणि जाणूया बरंच काही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार, मी सचिन किसनराव गांडगे. पिंपरींचोड शहरामध्ये औद्योगिकरण जागेमुळं शेती आणि बैगावर असणारं प्रेम हे असंच आमच्या ज्या काही पूर्वजांनी टिकवलं तेच टिकवण्याचं काम आम्ही ह्या पिढीमध्ये करत आहोत. आमच्या पूर्वीच्या म्हणजे आमच्या आजोबा असतील, वडील असतील, त्यांचे वडील असतील, या सर्वांनी हा छंद निश्चित जोपासलेला आहे. आणि हा जोपसत असताना आमच्याकडं पूर्वी पिंपरी चिंचवडचं जे काही औद्योगिकरण झालं त्यावेळेस आमच्या शेती किंवा तिथं असणारी जी काही शेतीसाठी असणारी जमीन ही शहरीकरणाकडे गेल्यामुळं आज आम्ही त्या ठिकाणून कडूस या ठिकाणी शेती घेतली आणि तोच तीच जी काही परंपरा होती ती परंपरा जोपासायचं काम आत्ता आम्ही पुन्हा करतो आहे. असं आजपर्यंतच्या म्हणजे माझ्या आठवणीत जन्मापासून आजपर्यंत आजपर्यंत मला असं आठवत नाही की आमच्या दावणीला एकही बैल नाही. प्रत्येक वेळेस आमच्या दावणीला खिलगार असेल, खिलगारच्या ज्या काही उपजाती आहेत त्या उपजातीतील एक ना एक खोंड किंवा बैल आमच्या दावणीला कायमस्वरूपी होता. आणि आजही इथून पुढच्या काळातही आणि आमची पुढची जी काही पिढी आहे म्हणजे आमची मुलं असतील तीसुद्धा या हा छंद निश्चित जोपासतील. काय काय असतं खाण्यासाठी, काय काय असतं खाण्यामध्ये? आपण खाण्यामध्ये आपण काय काय करतोय तर ओला चारा, सुका चारा ह्या दोन पद्धतीमध्ये आपण त्यांना गुरांना खायला देतो. आपल्या संध्याकाळच्या टायमिंगमध्ये त्यांना सकाळच्या आणि संध्याकाळमध्ये अमुनी देतो. त्यांना सरकी पेंड असते, गोळी पेंड असते. सकाळच्या सकाळच्या ह्याच्यामध्ये ओला चारा असतो. ओला चारामध्ये मकवण असते. त्यानंतर कडबाकुट्टी असते आपल्याकडे दोन ह्याच्यामध्ये गुरांना दोन्ही प्रमाणामध्ये आपण देतो त्यांना. अजून त्यांचं संगोपन कसं? संगोपन कशा पद्धतीचं असते तर सकाळी सकाळी दोन दोन पद्धतीचं आपण सकाळी सकाळी काय करतो सकाळी 7 वाजल्यापासून आपण गायींना बाहेर बांधतो. उन्हामध्ये 7 ते 11 वाजेपर्यंत बाहेर बांधतो. त्यानंतर आतमध्ये घेऊन पाणी पाजून धुणं वगैरे ह्या पद्धतीचं त्यांचं संगोपन असते. दिवसातून आम्ही कंटिन्यू त्याला 2 टाईम धुतो गुरांना. बैलांचं कसं असतं संगोपन? बैलाचं कसं असतं कशा पद्धती असते तर त्यांना रोजच्या रोज धुणं, त्यानंतर मालिश हा प्रकार त्यांना कंटिन्यू केला जातो. 2 टाईम मालिश असते त्यांना बैलांना. संध्याकाळी त्यांना सरकी पेंड अमुनेला आणि रोज त्यांची परेड असते बैलांची घाटामध्ये वगैरे आपण त्यांना पळवतो. दादांचं काय काय मार्गदर्शन भेटतं तुम्हाला? रोजच्या डेलीच्या ह्याच्यामध्ये दादांचं कसं असतंय दादा डॉक्टरच्या व्हेटरनरी डॉक्टर वगैरे पाठवतात. त्यानंतर दादांची व्हिजिट 2-3 दिवसांतून कंटिन्यू दादा गाईच्या खाद्यासाठी इथं येतात. कशा कशा पद्धतीचं काय काय त्याला करायला लागतं दादांचं रोज आम्हाला मार्गदर्शन असते त्या पद्धतीचं. अशी जगप्रसिद्ध शर्यत घेणारे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांची बैलगाड्यांची बीजे कशी रोवली ते ऐकूया आणि त्यांची दावणसुद्धा पाहूया. आमच्याकडं जवळजवळ 12 बैल आहेत. खिलार जातीचे बैल आहेत. जवळजवळ 6 गाय 7-8 गाय आहेत, खिलार गाय आहेत. 2 गावरान आहेत आमच्या आणि म्हशी आहेत, कोडी आहेत.
तुम्हाला एकही जर्सी जनावर आमच्या दारावर नेलं दिसणार नाही, कारण काय आम्ही व्यवसाय म्हणून नाही पण एक आवड म्हणून आमच्या वडिलांची, आमच्या आजोबांची, चुलत्यांची, माझ्या भावांची, आम्ही सगळी लोकं खिलार या जातीवर मनापासून प्रेम करणारे आम्ही सगळी लोकं आहोत. बऱ्याच वर्षापासून आमच्या कुटुंबामध्ये या जनावरांबद्दलची आपुलकी आहे आणि आम्हाला ते लहानपणापासून पाहिल्यामुळं आम्हाला आमच्या वडिलांकडून मिळालेले ते बाळकडू आहे, त्यामुळं आम्हाला या जनावरांबरोबर राहण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर फिरण्यामध्ये फार म्हणजे त्यांच्यासाठी काही करण्याची वेळ आली तरी आम्ही करतो. अशा पद्धतीचा आमचा एक आवड छंद किंवा ही जी आपली हे आहे गोवंश आहे जो खिलार गोवंश हा टिकला पाहिजे, त्याच्याबद्दल पुढल्या पिढीला कळलं पाहिजे त्याच्याकरता. आणि आपण पाहतो देशी गोवंश ना आपण कुणी लोक जास्त सांभाळत नाही, पण सांभाळताना त्याची देखरेख सुद्धा चांगली झाली पाहिजे. अशा पद्धतीचा हा आमचा एक आवड आहे आमची. सासं समजा या बैलां सगळी बैल खिलार जातीचे आहेत. याच्याकडं प्रामुख्याने माझा धाकटा भाऊ सचिन, म्हणजे त्याला आम्ही भैया म्हणतो, ते सगळेजण पाहतात त्याच्याकडं. आणि तुम्ही पाहिला असेल तर मला वाटतं तुम्ही अख्खा गोठा फिरला, तुम्ही जर त्याचं चित्रफित काढलं तर तुम्हाला सगळा देशी गोवंश याच्यात पाहायला मिळेल. याच्यामध्ये एकही हे तुम्हाला याचं मिळणार नाही, सगळं खिलारच मिळतील. तुम्ही पहा आमच्याकडं तुम्हाला सगळ्या खिलार गाई गावरान गाई बघायला मिळतील. इकडं या गाई आहेत, ही 8 महिन्याची गाभण आहे, 8 महिन्याची गाभण आहे ही. हे बघ आम्ही गाईला गाईचं दूध काढत नाही, सगळं दूध त्या कालवडीलाच पाळतो आम्ही. ही खिलार जातीचं आहे. हिचं एक खोंड आमच्याकडे तिथं आहे. ही गाभण आहे आता, सगळ्यात ही आमची सगळ्यात हो या साईड असून आमच्या खिलार दोन कालवडी आहेत, या गावरान आहेत सगळ्या म्हशी आहेत. अशा प्रकारे आमच्या आहेत. अजून बाहेर मैसुरी आहेत भैया, ते मैसुरी हे दाखवत आहे. दादांनी तुम्हाला आता काही बैग दाखवलीत, खेळगार बैग दाखवलीत, त्याची बैलगाडी शर्यतीसाठी काही मैसूर जातीची काही खोंड आहेत, तीही तुम्हाला दाखवतो. या सर, चल राज सर, चल ही कुठून आणलेत? ही म्हैसूर जातीची आहेत. म्हैसूर जात ही खेगारचीच एक उपजात आहे आणि त्याच्यामध्ये या बायगांच्या बाबतीत या खोंडांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही चारही खोंड 5-5, 6-6 महिन्याची आहेत. एकच खोंड फक्त 6 महिन्याचे आणि बाकीची तिन्ही ही 5-5 महिन्याची आहेत. ही शर्यतीसाठी चपळ असतात आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये चपळ जेवढं असेल तेवढं चांगलं असतं, म्हणून ही खोंड आम्ही म्हैसूरहून घेतली आहे. आता अजून त्यांना प्रॅक्टिस सुरू केली नाही आहे, पण त्यांचं जे काही रतीब आहे तो रतीब त्यांना आत्ता आम्ही सुरू केली आहे. त्या रतीबाच्या हिशोबाने पुढच्या सीझनमध्ये आम्ही निश्चित याच्यातली चारही ही खोंड आम्ही बैलगाडी शर्यतीसाठी वापरणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जी खोंड आणलेली आहे ती निश्चित खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या सीझनमध्ये नक्कीच ती पळतील. ह्या जी खोंड आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय असतं म्हणजे प्रामुख्याने? ही म्हैसूर ही एक जात चपळ जात आहे आणि एक
बैलगाडा शर्यतीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर खिलार ही जात खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण त्यातल्या त्यात एक म्हैसूरची जी एक खिलारमध्ये एक जी काही उपजात आहे त्याच्यातली ही जी जात आहे ही थोडीशी पायामध्ये आणि चपळतेमध्ये खूप चांगली असते, त्यामुळं आणि त्यांची जी काही वाढण्याची जी काही क्षमता आहे किंवा पळण्याची जी क्षमता आहे ती खूप उत्कृष्ट असते, म्हणून आम्ही त्याचा वापर पुढच्या येणाऱ्या सीझनमध्ये निश्चित करणार आहोत. मित्रांनो, माझ्यासोबत एक असा व्यक्ती आहे त्याने भारतातील सर्वाधिक मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. माझ्यासोबत आहेत भोसरीचे लाडके आमदार महेशदादा लांडगे. आत्ता ते बैलाला गोंजरतात. दादा, मला सांगा, आत्ता तुम्ही बैलाला गोंजरताय, नक्की ही बैलं कुठनं आणली होती? बैल आम्ही जतून आणली होती. हो, आणि बैलाचं पहिल्यापासून आमच्या परिवारालाच आमच्या ते कुटुंबातलं सदस्य असल्यागत आम्ही लहान होतो तेव्हापासून पाहतो. आमच्या घर बैलांचा देशी जनावरांचा वावर आहे. तर याच्या संदर्भामध्ये देशीमध्ये 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये स्पर्धा बंद होत्या किंवा त्याच्यातली उलाढाल बंद होती. त्यानंतर त्याच्या आधी 8-9 वर्षापासून स्पर्धाच बंद होती. ती स्पर्धेचे बैल खिलार गायांची पळायला जायचे ते बंद होते. मध्यंतरीच्या काळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही कायदा तयार केला, तो बैल हा प्राणी पळू शकतो अशा काही पळू शकत नाही अशा काही लोकांचा संशय होता. म्हणजे त्यांनी एक अहवाल तयार करायला सांगितला होता, तसा अहवाल आम्ही तयार केला. आणि तो अहवाल तयार झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये या बैलगाडा चालू झाला. चालू झाल्यानंतर मी आत्ता 10 दिवसापूर्वीच एक मोठी स्पर्धा घेतली होती, म्हणजे चांगली स्पर्धा होती. म्हणजे भारतातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं लोक आलते, बैल घेऊन आलते आपले. त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. बैलगाडी स्पर्धा ही एक परंपरा आहे महाराष्ट्राची आणि त्याच्यावर अवलंबून असेल. म्हणजे जर खिलार गाईचं दूध किती निघतं, इथली 4-5 लिटर दूध निघतं आणि तिच्यापासून झालेला वळू, तिच्यापासून झालेली खोंड ही लोक विकत घेतात. मग शेतीसाठी असतंय, काही लोक या शर्यती असतात त्या शर्यतीसाठी येतात. त्यामुळं त्या गाई टिकणं गरजेचं आहे. बैल आपल्या आपला देशी गोवंश आहे, आपला महाराष्ट्राचा गोवंश आहे, त्यामुळं हा टिकला पाहिजे अशा पद्धतीने आमची भूमिका असल्यामुळं आम्ही ती स्पर्धा घेतली. स्पर्धा मोठ्या स्वरूपात होती आणि विशेषतः मला देवेंद्रजींचा सत्कार करायचा होता, ज्यांच्यामुळं कायदा तयार झाला, ज्यांच्यामुळं तो अहवाल जो आजपर्यंत कोणी करू शकला नाही तो अहवाल तयार झाला. त्याचबरोबर त्या या बैलगाडा स्पर्धेला किंवा छकडी स्पर्धेला आता आपल्या भारतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने नाव भारतात वेगवेगळ्या पद्धतीचे नाव आपल्याकडे छकडी म्हणलं जातं, शंकरपट म्हणलं जातं, चिखलगुट्टा म्हणलं जातं, बैलगाडा स्पर्धा म्हणलं जातं, वेगवेगळ्या स्पर्धांचे नाव, पण त्याला खिलार बैल सगळीकडे असतात. आणि मग त्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत म्हणजे अनेक लोकांनी प्रयत्न केले, मी असं म्हणलं, पण राज्य सरकार ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी होतं त्यावेळेस या सगळ्या केसचा खर्च याला आता जर आम्ही सुप्रीम कोर्टात लढायचं म्हणलं तर आमचा शेतकरी लढू शकत नाही एवढ्या मोठ्या फीज देऊन. त्या फीज हे करण्यासाठी आम्ही देवेंद्रजींना सांगितलं होतं की बाबा ह्या आम्हाला न परवडणारा खर्च आहे तुम्हाला करा. मग त्यांनी राज्य शासनाकडनं तो खर्च करायचा ठरवलं सर. आणि त्याच्यातनं ती स्पर्धेला त्यांनी पूर्ण समर्थन केलं, स्पर्धा चालू झाली पाहिजे. जावडेकर साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये ज्यावेळेस मंत्री होते केंद्रीय मंत्री त्यावेळेस त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी एक गॅजेट काढलं आणि बैल हा प्राणी पाळीव प्राण्यामध्ये समाविष्ट केला. कारण एक मंत्री होती जयराम रमेश म्हणून काँग्रेसचे, त्यांनी बैल या प्राण्याला संरक्षित यादीत टाकलं होतं पाळीव प्राण्यातनं काढून. त्यामुळं याच्यावर पेटाने ऑब्जेक्शन घेतलं होतं.
ऑब्जेक्शन घेतल्यामुळं त्याला बैल स्पर्धा बंद पडल्या होत्या. तो सगळा अहवाल तयार करण्यापासून सगळं काम देवेंद्रजींनी केलं होतं, त्यामुळं मला त्यांचा सत्कार घ्यायचा होता. आणि या स्पर्धेला एक ग्लॅमर चांगल्या दर्जाचं, म्हणजे आता परदेशात आपण पाळतो बुल फायटिंग म्हणून मोठा प्रकार असो, तसं माझ्या या बैलगाडी स्पर्धेला चांगलं व्यासपीठ व्हावं किंवा एका उंचीवरती स्पर्धा जावी, ती मला वाटलं परदेशात जावी, परदेशातल्या लोकांनी पाहावे आम्ही आमच्या देशी गोवंश कसं सांभाळतो आणि आमच्या देशी गोवंशच्या क्वालिटीज काय आहेत ते सगळं कळाव्यात अशा अनुषंगाने ती स्पर्धा भरवली होती आणि ती यशस्वी झाली. यशस्वी झाली आणि त्याचं सगळ्यात श्रेय सगळ्यांना जाते. पण दादा, त्याचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं बक्षीस, साधारण 2 कोटीचे बक्षीस. काय सांगाल त्याच्याविषयी, काय सांगाल विक्रमी शेतकऱ्यांसाठी विक्रमी बक्षीस ठेवण्यामागे हेतू काय होता? मी सांगेन तुम्हाला, त्या स्पर्धेची उंची वाढ व्हायची होती आपल्याला. हा, त्या स्पर्धेची उंची वाढ व्हायची होती आणि आतापर्यंत एक पारंपरिक खेळ म्हणून त्याच्याकडं सगळेजण आम्ही पाहत होतो, तर त्याला एक चांगला दर्जा मिळावा आणि त्या दर्जानुसार त्याला जागतिक लेवलवर हे करता यावं, त्याला म्हणजे त्या स्पर्धेची मान्यता व्हावी अशा पद्धतीचं आमचं आयोजन होतं. म्हणून त्या स्पर्धेला बक्षिसाचं थोडं जास्त. आणि तुम्ही पाहिलं तर बैल गाडा किंवा बैलांबरोबर जो बैलगाडा आम्हाला घेऊन येतो त्याला त्याच्या बरोबर येणारी 20-25 लोक, ती सगळी त्यांचा खर्च, बैलांचा खर्च, हे बैल हा शब्द आम्ही वापरतो आता त्याची नावच घेत असतो. कुटुंबातल्या मुलांप्रमाणे सांभाळणारे आमचे शेतकरी आहेत, ते शेतकरी आम्हाला, त्यामुळे ते शेतकऱ्यांचं वाटलं पाहिजे की आपली स्पर्धा एक उंचीवर आहे आणि तिला पाहण्यासाठी किंवा तिची चर्चा जगात होती. प्रतिसाद काय आला दादा, म्हणजे रेकॉर्ड होत काय काय प्रतिसाद मध्ये, काय 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 आलं? भरपूर प्रतिसाद आला. त्या प्रतिसाद असा आला की 2000 गाडे आले आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला. जवळजवळ 2 व्हीलर्स होत्या, बलेरो कार होती, ट्रॅक्टर होता, असे वेगवेगळे बक्षीस होते आणि त्याला हे चांगलं मिळालं त्याला. चल इकडे इकडे चल इकडे 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 चल 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 इकडे. प्रतिसाद चांगला भेटला. प्रतिसाद चांगला मिळाला आणि लोकांमधला आता आतुरता निर्माण झाली स्पर्धेबद्दल, एक आपुलकी निर्माण झाली आणि ते बैल कसे सांभाळतात, काय करतात याची सगळी माहिती मिळायला लागली. त्यामुळं आम्ही, आमच्यासाठी हे चांगलं आहे. आपलं बघा, आम्ही जर देशी गोवंश नाही टिकला तर आमच्या पुढल्या पिढीला दाखवायला सुद्धा राहणार नाही गाय, देशी गाय. ते करता टिकवलं पाहिजे आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा अजून चांगली लोक काम करतात शेतकरी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अनेक शेतकरी असे आहेत की देशी गोवंश माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आणि पद्धती म्हणजे सगळ्यांना आवड आहे, आपली परिस्थिती नसतानाही सांभाळतात, तर त्यांचं जास्त कौतुक केलं पाहिजे कारण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सांभाळणं फार अवघड आहे, त्याकरता त्यांचं कौतुक. दादा, तुम्ही याच्या अगोदर बैलगाड्या बघितल्यात का आणि तुमच्या आवडीची 4-5 बैल सांगा की ही मी लहानपणी बघायचो आणि ही माझ्या आवडीची बैल आहेत, अशी कुठली कुठली? लहानपणी मी एक अशी बरीच बैल सांगता येतील पण त्यांच्या धनाजी दात्यांचा एक बैल होता साताऱ्याचा, त्यानंतर आनंदराव पंचा एक होता, इकडं वारंगे पैलांचा एक बैल आहे, ते आपले राजू शेठ जवळेकरचे, निलेश काळेंची बैल आहेत, अशी चांगली बैल आहेत, मांडेकरांची बैल आहेत, काटेंची बैल आहेत, आमच्या सभापती नवनाथ होलेंची बैल आहेत. हे बैल एकदम जबरदस्त बैल आणि सांभाळतात पण तशी ना, मुलाला लेकरासारखी सांभाळतात. बैलांच्या संगतीत राहता दादा, बैलांनी तुम्हाला काय शिकवलं? बैलांनी माया शिकवली ना, प्रेम करणं शिकवलं. तुम्ही बघा आता हे मी इथं थांबतो, बघा ह्याच्या संग रोज आलं तर हा माझ्या जवळ उभा राहतो, हे बघा म्हणजे प्रेम प्रेम सुद्धा करतात ते, फक्त त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता त्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्याला प्रेम करायला शिकवतो.
Da, șevărța prășină e tot. Tărun pidi khup e te. Tăr tu mi tăna kai sangal, specially jarni tăr. Tărun pidi la sangto, că aapla de șigol știkna sati, aapla jeje karta il te kara. Vecetla phar ayurvedic aapla la, phar urja mele te. Tu mi ala nii, tăpani la sărta zaul mei vărta. Tăr maci ilanti rai. Șeti. Apla vishigol atikla paaje to tikavna he apla kartavya nahi apla dharma hai apli jawabdari hai tar te apan karav ashi maji apla sangancha apla vartu vinanti mahesh dadanni sangitlya pramane ha khel local to global hotoy global hotana ha khel adhik susanskrut va sudrudh bhava hi sarva bailgadi preminchi ichha